मानसी नाईक काय म्हणले तुम्ही ऐकले का? इथं इकडे राणे साहेब बसले, राणे इकडे देशमुख आहे, मानसी ताय म्हणली पाटील जो माता सध्या आपलं बरं चाललंय पाटील झोपात आहे ना ते फोन करून मला संक्रांतीत मला बोलून नाही डोंगराला झाडाला बोलून नाही तर आम्हाला कोण दोघा झाडे इकडे घेऊन आले. एक लक्षात ठेवा दिनेश दादा, एक तुम्हाला पटतंय का? एवढी तरुणाई या ठिकाणी जमलेल्या एवढी तुमच्या ताकद आहे. माझ्या तरुण मित्रांनी सांगूल्याच्या एकदा नाही दोन वेळा गणपतराव देशमुखला पाडायचं काम करून दाखवलं. तुम्ही काय करताय नेमकं मला कळलं. आता तुम्ही वाट बघताय तिकडे रुवा. हॅलो रफिक भाई, कुठं आहे तुम्ही? हा नेते कुठं आहे तुम्ही? राव काय तुमचा आवाज माणसं सगळी काळजीत पडली ते. आम्ही सध्या गुवाहाटीला आहे. निवडणुकीला संग्राम दादा देशमुख आमदार एवढं जुळवायचं. आता जास्त काय बोलत नाही. शिवनेरीवाल्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं सात मनोरेत चढवलं. काय दयांडी काय ती तासगावचं शिवनेरी मंडळ तुम्हाला शपथ घेऊन सांगतो. शाहरुख खान एवढी क्रेज तुमची महाराष्ट्रभर झाली. एकदा तुम्हाला कोकणात पण यावं लागेल. तिथे पण झाडी डोंगर तिकडचे पण काढले जाते. फार बरं वाटलं आपला सगळा हा माहोल बघून. अडीच वर्षानंतर बापूंसारख्या काही योद्ध्याने हिंदू धर्मासाठी असे सण मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजे म्हणून महाराष्ट्रातून अडीच वर्षानंतर कोरोना घालवला. हिंदू धर्मासाठी आज बघा कसं अडीच वर्षानंतर प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असाच माहोल आहे. या योद्ध्यांना माझा सलाम आहे. सन्माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील, आज हे सण मोठ्या प्रमाणात हिंदू धर्माचे साजरे झाले पाहिजे. परत एकदा आपल्याला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जास्त तुमच्यामध्ये आणि बाकीच्या या विषयामध्ये जास्त अंतर ठेवणार नाही. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. असेच राहा. आयोजकांना फक्त त्रास देऊ नका एवढीच फक्त विनंती करतो. रोहित तुम्ही मला बोलवलं, मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो. आणि बापू आपल्याला भेटलो, परत एकदा समाधान आहे.